दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। प्रशिक्षण केंद्रात अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। यात सुमारे 200 जणांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। जेवण झाल्यानंतर मैदानात रोल कॉल करताना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाल्याने हा प्रकार निदर्शनास आला। दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुमारे 100 हून अधिक जवानांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून यातील 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोललं जात असून स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सय्याजी भांबरे यांनी दिली आहे। आमची 100च्या वर आमचे जे रिक्रूट्स होते त्यांना इथे ऍडमिट केलेलं आहे। त्यांना फूड पॉइझन, थोडंसं वॉमिटिंग आणि थोडं एन्झायटी याच्यामुळे त्यांना ऍडमिट केलेलं आहे। आत्ताच विजय पवार साहेब पण इथे आहेत, त्यांचे प्रिन्सिपल, आणि सगळे आउट ऑफ डेंजर आहेत। काही लोकांना सगळ्यात लावलेलं आहे आणि त्यांना 1-2 तासानंतर आपण ऑब्झर्व करून सोडणार। 100च्या वर आहे पण जसं त्यांचे ट्रीटमेंट आता होते आहे, जसं ते ओके होत आहेत तसं त्यांना आपण परत पण पाठवतो। त्याच्यामुळे विषय असं घाबरण्यामध्ये काही नाही। 1631 रिपोर्ट्स आर्किटेक्टमध्ये आहे। ओके बॉस, म्हणजे हे फूड पॉइझन आहे ते काय जाणून घेऊन कोणी केलं नाही तर कशातून ते होऊ शकतं? आता आपण त्याचा फाईंड आउट करून आपण त्याच्यावर उपाय करतो। धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे। या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून सध्या प्रशिक्षणार्थी 630 भावी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे। आज सायंकाळी या जवानांना मेसमधून जेवण देण्यात आले। जेवण केल्यानंतर मैदानात नियमित रोल कॉलसाठी हे पोलीस जवान हजर झाले। मात्र रोल कॉल सुरू होताच यातील बहुसंख्य जवानांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला। या जवानांनी मैदानावरच उलटी करण्यास सुरुवात केली, त्यामुळे एकच गोंधळ सुरू झाला। यावेळी जवळपास सर्वच पोलिसांना हा त्रास होत असल्याचे जाणवल्याने एकच खळबळ उडाली, त्यामुळे तातडीने जास्तीचा त्रास होत असलेल्या जवानांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले। यानंतर त्रास होत असलेले जवान रुग्णालयात पोहोचताच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे। दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अचानक मोठ्या प्रमाणावर मळमळ आणि उलटीचा त्रास होत असलेले जवान दाखल झाल्याने त्या ठिकाणी देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू करून स्थिती नियंत्रणात ठेवली। दरम्यान या सर्व जवानांची परिस्थिती धोक्याबाहेर असली तरी त्यांचे निरीक्षण आणि उपचार केले जात आहेत। या जवानांमधील सुमारे 8 जणांना जास्तीचा त्रास होत असून त्यांच्यावर देखील तातडीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर सय्याजी भांबरे यांनी दिली आहे। दरम्यान जवानांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्याने धुळे शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती। नागिंद बोरे, दक्ष न्यूज, धुळे।